नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं श्री स्वामी समर्थ हे कर्दळीवनातून प्रकट झाले, तेथून ते श्री काशी क्षेत्री प्रकट झाले, त्यानंतर गंगा काठाने कलकत्ता जगन्नाथपुरी या मार्गाने ते गोदावरी तीरावर आले। प्रथमतः श्री स्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले। तेथे ते रानात वास्तव्य करीत, ते क्वचित गावात येत। गावात एक ब्राह्मण कुटुंब राहत होते। तेव्हा ते श्री स्वामी समर्थ गावात आले की त्यांना भोजन देत। मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून नंतर ते अक्कलकोटी आले। अक्कलकोटे ते स्वामी महाराज प्रथम आले तेव्हा ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले। हे खंडोबाचे देव सध्याच्या एसटी स्टँड समोर आहे। तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना सुरू केली। श्री स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोट येथे आले त्यावेळी 3 दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते। सोळापायांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले। त्यावेळेपासून श्री सोळापा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले। सोळापाचे घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला आहे असे म्हणत। श्री स्वामी दिव्यांची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले। राजसाहेब भोसले यांचीही श्री स्वामींवर दृढ भक्ती होती। श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखाद्या वेळी त्यांचा राजवाड्यात 4-4 दिवस मुक्काम होत असे। श्री स्वामी समर्थ